नमस्कार, आज आपण पाहणार आहोत फेब्रिक ज्वेलरी। यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे महालक्ष्मी पेंडिंग कसे तयार करायचे। फेब्रिक ज्वेलरीचे खूप प्रकार येतात। यामध्ये मी पेंडिंग तुम्हाला शिकवणार आहे कसे तयार करायचे। यासाठी कार्ड पेपर घेतला आहे, तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करू शकता। इथे मी कार्ड पेपर कट केला आहे। यासाठी एक छोटा चौकोन आहे, एक मोठा चौकोन, असे आपल्याला दोन चौकोन लागणार आहे। साईडचा जो कॉर्नर आहे तो गोल कट करायचा आहे। आणि इथे माझ्याकडे एक कॉटनचं कापड आहे जुने। तुमच्याकडे जर लाल कलरचे कापड असेल तर ते खूपच छान दिसेल। आता या कॉटनच्या कापडावर जो आपण पुट्टा कापला आहे तो ठेवायचा आहे आणि साईडने कापड कट करायचे आहे। जेवढा पुट्टा आहे त्याच्यापेक्षा थोडेसे बाजूला कापड ठेवायचे आहे आणि कट करायचे आहे। आणि पुट्टा जेवढा आहे त्याचे चार कॉर्नरला आपल्याला हे कापड परत कट करून घ्यायचे आहे। हा जो कॉर्नरचा भाग आहे चौकोन, त्याचे हे चार कोन आपल्याला कट करायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आणि इथे मी फेब्रिक ग्लू घेतला आहे। हा फेब्रिक ग्लू आपल्याला कापडाला लावायचा आहे आणि हे कापड आपल्याला पुट्ट्याला चिकटवायचे आहे। फेब्रिक ग्लूने कापड चिकटले जाते। या पद्धतीने पूर्ण कापड आपल्याला चिकटवायचे आहे। ग्लू जरा जास्त घ्यायचा आहे आणि पुट्ट्याला कापड चिकटवायचे आहे। असंच आपल्याला मोठ्या पुट्ट्याला देखील कापड चिकटवायचे आहे। हे घट्ट ओढून घ्यायचे चारही बाजूने आणि कापड चिकटवायचे आहे। या पद्धतीने आपल्या पुट्ट्याला कापड चिकटून झाले आहे। तसंच मोठ्या पुट्ट्याला देखील चिकटवायचे आहे। मोठ्या पुट्ट्याला जर लाल कलरचे कापड तुम्ही चिकटवलं तरी चालू शकेल। इथे माझ्याकडे लाल कापड नाही म्हणून मी ॲक्रेलिक कलर देत आहे। ॲक्रेलिक कलर, ज्यांच्याकडे ॲक्रेलिक कलर नसेल त्यांनी वॉटर कलर वापरला तरी चालू शकतो। लहान मुलांचा जो वॉटर कलर येतो तो वापरला तरी चालू शकतो, पण ॲक्रेलिक कलरला छान शाईन येते। आता इथे जो मधला भाग आहे तो मी वॉटर कलर यूज करत आहे, कारण ॲक्रेलिक कलर नाही आहे माझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये। खाली मी काळा कलर दिलेला आहे आणि वरती पिवळा कलर दिलेला आहे। सफेद रंगाने व्हाईट कलरने डोळ्यांचा आकार दिला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता, पण इथे महालक्ष्मी पेंडिंगला फक्त मी देवीचा चेहरा रंगवत आहे। या पद्धतीने व्हाईट कलरचे डोळे तयार केले आहेत। जरा हा कलर सुकून द्यायचा आहे। आता लाल कलरने पॉइंट ब्रशने देखील तुम्ही गंध काढू शकता। मी इथे स्केचपेनने चंद्रकोर काढत आहे, त्याच्या खाली छोटासा पॉइंट देत आहे, जरा डार्क करत आहे त्याला। आवडीनुसार सुंदर गंध तुम्ही लावू शकता। आणि सफेद कलर जो मधला डोळ्यांना आपण दिलेला आहे तो सुकून द्यायचा आहे तसाच। नंतर आपल्याला एक साडीच्या काठाचं कापड घ्यायचं आहे। थोडा मोठा काठा आहे तो मी अर्धा कट केला आहे।
आता इथे मी निर्या करत आहे, फोल्ड करत आहे। हे जरीचं कापड असतं, फोल्ड करण्यास करताना त्याच्यावर नखाने प्रेस करायचं आहे, जेणेकरून त्या निर्या जशाच्या तशा राहतील। त्याला नखाने प्रेस करायचं आहे। अशा निर्या तुम्ही काढून घ्या काठाच्या। पूर्ण गोल आकार आपल्याला असा तयार करायचा आहे या पद्धतीने। साधारण एक वीत आणि पुढे चार बोट एवढा मी काट घेतला आहे। आता हा इथे व्हाईट कलर सुकला आहे, तिथे मी आतमध्ये काळ्या कलरने डोळ्यांच्या बाहुल्या तयार करत आहे आणि मध्ये नाकाला उभ्या डार्क कलरच्या काळ्या लाईन मारत आहे। यानंतर आपण जे काट लावलेला आहे, हा काट जो निर्या तयार करून घेतल्या होत्या त्या लाल काट पेपरवर आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे आहे या पद्धतीने। हे पहा, असं ॲडजस्ट करायचं आहे। मधोमध आलं पाहिजे कापड आणि गोल आकारात ही जी साडी आपण देवीची तयार करत आहोत ती अर्धचंद्रकोर बसली पाहिजे, अर्धवर्तुळकार बसली पाहिजे। असं व्यवस्थित फोल्ड करायचे आहे आणि हे ॲडजस्ट झाल्यावर मधोमध धरायचं आहे साडी आणि मध्ये उचलून त्याला आपल्याला स्टॅपलर पिन लावायची आहे। ही साडी अशी ॲडजस्ट करून झाल्यावर त्याला मधोमध स्टॅपलर पिन लावायची आहे। या पद्धतीने आणि जो आपण देवीचा चेहरा तयार केला होता तो मधोमध फॅब्रिक ग्लूने चिकटवायचा आहे या काठावर आणि पाठच्या लाल कलरच्या कार्ड पेपरवर फॅब्रिक ग्लूने आपल्याला हा चिकटवायचा आहे या पद्धतीने। जराशी वरती जागा ठेवायची आहे जंप रिंग लावण्यासाठी। साधारण हा ग्लू सुकायला 5 ते 6 तास तसाच ठेवायचा आहे। नंतर असं मधोमध चिकटवून घ्यायचं आहे, वरती चांगलं प्रेस करायचं आहे चारी बाजूने आणि सुई घ्यायची आहे एक, जरा जाड सुई घ्यायची आणि पेंडेंटच्या वरती दोन बाजूला छोटे होल करायचे आहेत जेणेकरून आपण तिथे जंप रिंग लावू शकू। ही जंप रिंग आहे ती ओपन करायची आहे आणि त्या होलमध्ये छोट्याशा घालायची आहे या पद्धतीने। अशी जी जंप रिंग लावायची आहे। आता इथे मी चैन घेत आहे गोल्डन कलरची। जर तुमच्याकडे मंगळसूत्र ब्लॅक चैन असेल तर तेही घेऊ शकता, काळ्या मण्यांची चैन घेऊ शकता। मंगळसूत्राला देखील हे पेंडिंग खूप सुंदर दिसतं। दुसऱ्या बाजूला देखील जंप रिंग आपल्याला लावायची आहे इथे आणि ही चैन किंवा मंगळसूत्र जे आहे ते अटॅच करायचं आहे। इथे मी छोटीशी नथ तयार केली आहे, फॅब्रिक ग्लूने पाठीमागे नथीला लावायचं आहे आणि ते मधोमध नाकाच्या इथे साईडला चिकटवायचं आहे। ज्या दोन काळ्या आपण लाईन मारल्या होत्या खाली त्याच्याबरोबर साईडला आपण या चिकटवायची आहे नथ। असं आपलं सुंदर पेंडिंग तयार होतं, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक यू। यावर मॅचिंग असे आपण कानातले करू शकतो।
तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.